पण आता पुढचं बोलतो. चला मी आज तुमच्या अधिवेशनाचं स्वागत करतो. पण या अधिवेशनामध्ये जसं तुम्ही सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारच्या बाबतीत एक निर्णय दिला होता अधिकारांच्या बाबतीत, तो निर्णय तुमच्या मनाविरुद्ध लागला, तुम्ही तोच निर्णय लोकसभेत संसदेत आणून पाचवी बहुमताच्या आधारावरती तो फिरवून टाकलात आणि दिल्लीवरती कब्जा मिळवलात. मग मी आज तुम्हाला सांगतोय, म्हणजे भाजपवाल्यांना पंतप्रधानांना सांगतोय की आमचे मराठा समाजाचे बांधव आहेत, धनगर आहेत, आणखीन कोणी ओबीसी असतील, सगळेच तुम्ही जे विषय ज्यांचे नुसतेच प्रलंबित आहेत, या खास अधिवेशनामध्ये वटहुकूम काढून या सगळ्यांना त्यांचा न्याय हक्क मिळवून द्या. द्या मराठा समाजाला, द्या धनगरांना, द्या कोण आदिवासींचं राहिलं असेल, ओबीसींचं राहिलं असेल, सगळी तुमच्याकडे जंत्री आहे. तुमच्या सोयीप्रमाणे निर्णय बदलायचे. एखादा निर्णय तुमच्या मनाविरुद्ध लागला तर लगेच त्याच्या विरुद्ध संसदेमध्ये दुरुस्ती करून आपल्या बाजून ते फिरवायचं. मग हा घ्या ना निर्णय. का त्यांना तुम्ही त्रास देताय? बरं, त्रास देताय तो देताय, संवाद तर करतच नाही आहात. म्हणजे तुम्ही विचार करा, एक तर महागाई एवढी वाढलेली आहे की पोटाला अन्न नाहीये, दोन घास मिळत नाहीयेत. अशा परिस्थितीमध्ये उपोषणाला बसलेल्या माता भगिनींवरती तुम्ही पाचवी लाठीमार करून, एक तर भुकेलेले आहेत, त्यांच्या न्याय हक्कासाठी लढतायत, ते कोणी व्यक्तिगत स्वतःसाठी कोणी लढत नाहीये, पण एकूण जनतेसाठी लढतायत. त्यांच्यावरती तुम्ही घरात घुसून मारतात. म्हणजे घरात घुसणार तुमचे पोलीस आणि सरकार तुमच्या दारी, पोलीस तुमच्या घरी, आम्ही तुमच्या दारी. हा कोणता प्रकार आहे? हा कोणता प्रकार आहे? आणि अशा पद्धतीला तुम्ही लोकशाही मानणार? हीच जी काही एक हुकुमशाही, ती चिरडून टाकण्यासाठी, होय मी बोलतोय, चिरडून टाकण्यासाठी इंडिया म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत. आणि जे जे कोणी आमच्या सोबत येत आहेत देशाचं रक्षण करायला, भारत मातेचं रक्षण करायला, मग ते कोणी असो, होय अगदी मेहबूबा मुफ्ती असलं तरी सुद्धा देशाच्या रक्षणासाठी आम्ही त्यांना सोबत घेतो. जा,